परवा म्हणजे काल रात्री परवा रात्री पुण्याला जशी घटना घडली होती तशीच घटना मुंबईत घडलेली आहे। जे आमच्यातून गेलेले गद्दार लोकांची जी सेना आहे असं म्हणतात त्या सेनेचे कोणतरी उपनेते शहा त्यांचा मुलगा यांनी ही घटना याच्या वाहनाच्या माध्यमातून घडलेली आहे आणि अद्याप ही हा आरोपी फरार आहे। सत्ताधारी पक्षाच्या मुलाचा नेता अशा पद्धतीने एक सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला धडक काय देतो आणि फरफटत काय नेतो, कारण जी सगळे प्रत्यक्षदर्शी याच्यावर असं कळतं की धडक लागली, या धडक लागल्यानंतरही एखाद्या वेळेस ती भगिनी वाचली असती, जीव वाचला असता, परंतु धडक लागल्यावर थांबण्याच्या ऐवजी तिला फरफटत नेलं गेलं आणि त्याच्यात तिचा जीव गेलेला आहे। वाटतं सर्वसामान्य माणसाचा जीव किती सहज या महाराष्ट्रात घेता येतो त्याचं एक उदाहरण या कालच्या घटनेतून सुद्धा घडलेलं आहे। सरकार याच्यावर कोणत्याही प्रकारे सिरियस नाही, वक्तव्य प्रसिद्ध केलं मुख्यमंत्र्यांनी, परंतु तुमच्या हातात एवढी मोठी यंत्रणा आहे, तुम्ही भल्या भल्या विकेट घेता असं म्हणता, तर मला असं वाटतं अशा पद्धतीनं आपल्या नेत्याच्या मुलाला किंवा आपल्या नेत्याला वाचवत असाल तर तो मला असं वाटतं कायद्याशी अपराध होईल म्हणून त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे। हे पण आता जी माहिती घेतली मी, मदत आणि पुनर्वसन मंत्रीच इथं पोहोचू शकलेलं नाही। अनेक ठिकाणी मी पाहिलं सकाळी वेगवेगळे व्यक्ती कामाचे लोक इथं पोहोचू शकले नाही पावसामुळं। तसं पाहायला गेलं तर पाऊस फार जोरदार अजूनही झालेला नाही आणि असं झालेलं असताना ठिकठिकाणी रेल्वे असेल, रस्त्यावरची वाहतूक असेल ही खोळंबलेली आहे। ठिकठिकाणी लोकांचे फोन येत आहे, रात्री फोन आलेले घरामध्ये कमरे कमरे भर पाणी साचलेलं अशा प्रकारचे सुद्धा रात्री फोन आलेले आणि मला असं वाटतं प्रशासनाचा बेमुरवत फोर काना, कारण फक्त टक्केवारीमध्ये अडकलेले महानगरपालिकेच्या कामकाजाकडे कोणाचं लक्ष नाही आणि म्हणून ही मुंबई मोठं रात्रीच्या आणि आतापर्यंत पूर्णपणे तुंबलेली। बरोबर आहे ना, मी तेच सांगितलं की मुंबईत पाऊस येणं हे काय अचानक झालेलं नाही आहे, मुंबईत पाऊस येतोच हे सगळं माहिती असतानाही अजूनही जे मान्सूनचे कामं झाले अशा प्रकारचा दावा कॉर्पोरेशन करत होती ते झालेलेच नाही असा त्याचा स्पष्टपणे अर्थ आहे। हे पण आदित्य साहेबांनी तर त्याच वेळेस अतिशय चांगल्या पद्धतीनं याच्यावर नियोजन केलेलं होतं। यस, आदित्य साहेब या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देत होते मुंबईचे पालकमंत्री असताना, परंतु आता मुंबईचं पालकत्व कोणाकडे नाही, नुसतं मुंबई ओरबडण्याचं काम सत्ताधारी लोक करतात। ठीक आहे, थँक्यू। जिस प्रकार कल हिट एंड रन की घटना मुंबई में भी हुई है, जो हमारे से गए गद्दार शिवसेना के लोग जो है उनका एक नेता का बेटा उसमें सहभागी है, जिस प्रकार एक सर्वसामान्य बहन की जान ली गई है, उसको उड़ाया गया, उड़ाने के बाद उसको 100-200 मीटर उस गाड़ी ने खींच के लेके गए और उसमें उसका मृत्यु हुआ, ये बड़ी दर्दनाक घटना कल हुई है। इसको जिम्मेदार जो आरोपी है वो फरार है, वो सत्ताधारी पार्टी से जो सत्ता में वो पार्टी से संबंधित है उनपे तुरंत कार्रवाई की जाए, ये हमारी मांग है।